नमस्कार, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. मी दीपक भातुसे. राज्यात सध्या खड्ड्यावरून जोरात राजकारण सुरू आहे. खड्ड्यांचा त्रास प्रत्येकालाच होतो, मग तो जुतोकेवरून प्रवास करणारा प्रवासी असो, एसटीमधून प्रवास करणारा सामान्य प्रवासी किंवा स्वतःच्या आलिशान गाडीतून प्रवास करणारा प्रवासी. आणि आज त्रास आजचा नाहीये. गेले अनेक वर्ष राज्यातील जनता खड्ड्यांचा त्रास सहन करते. असं म्हणावं लागेल की खड्डा हा महाराष्ट्राच्या बाजूला पुजलाय. आता यावरून मात्र राजकीय वाद सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्याबरोबर सेल्फी काढून तो पोस्ट केला आणि त्यानंतर सेल्फी विथ पेट्रोल्स असा ट्विटरवर हॅशटॅग सुरू केला. त्यांनी ट्विटर फेसबुकवर हा हॅशटॅग चालवल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खड्ड्याबरोबर सेल्फी काढून तो ट्विट केला. आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे उतरलेत आता आणि त्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र हा हॅशटॅग ट्विटरवर सुरू केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी त्यांनी अशी घोषणा केली होती, मात्र ती अयशस्वी झाली. यावेळी ही मोहीम यशस्वी होते का ते बघावं लागेल. आणि प्रामुख्याने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी मंत्रालयात स्वतः एक वॉर रूमही स्थापन केले. या सगळ्या कामावर ते स्वतः देखरेख ठेवणार आहेत. मात्र मूळ प्रश्न असा आहे की रस्त्यावर खड्डे पडतातच कसे? आपण जे रस्ते बांधतो ते चांगले बांधू शकत नाही का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या रोकटोक कार्यक्रमात खड्ड्यात गेले रस्ते. प्रेक्षको, खड्ड्यात गेले रस्ते या विषयावरील चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत, कोल्हापूरवरून आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांचं या कार्यक्रमात स्वागत. त्याचबरोबर रोह्याहून आहेत या ज्या पक्षाने ही मोहीम सुरू केली सेल्फी विथ खड्डे, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. तटकरे साहेब, आपलंही स्वागत. अजून एक महत्त्वाचे गेस्ट आपल्यासोबत थेट ऑस्ट्रेलियातल्या सिडनी या शहरातून जॉईंड होत आहेत. त्या आहेत ऑस्ट्रेलियातील उद्योजक डॉक्टर विजय जोशी आणि ज्यांचा रस्ते बांधणी या विषयात अगदी सखोल ज्ञान आहे. जगभरात ते या विषयासाठी नावाजले जातात. या तिन्ही पाहुण्यांचं मी स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न प्रामुख्याने सुनील तटकरेंना, कारण त्यांच्या पक्षाने ही खड्ड्यांविरोधातली मोहीम सुरू केलेली आहे. तटकरे साहेब, खड्डे हा आजचा विषय नाही, गेले 15 वर्ष, म्हणजे तुमची सत्ता होती 15 वर्ष, तेव्हाही राज्यातील जनतेने खड्ड्यांचा त्रास सहन केला आहे. आता भाजप सरकार सत्तेवर आले, 3 वर्ष झाली, तरीही हा त्रास सुरू आहे. पण यावेळेला तुम्ही खड्डे विथ सेल्फी ही विशेष मोहीम घेऊन सरकारला टार्गेट करता. या मोहिमेमागचा नक्की उद्देश काय? तुमचा राजकारण आहे की लोकांचे प्रश्न सोडवायचे? खरं तर आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मी मनापासून आभारी मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी सेल्फी विथ पॉटहोल्स म्हणजे खड्डे हे हा एक उपक्रम सुरू करून राज्य सरकारला जाग आणली. चंद्रकांतदादांनी जे काय वक्तव्य केलं तेसुद्धा मी या ठिकाणी ऐकलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी ताईंना सल्ला दिला की आदरणीय साहेबांना किंवा अजितदादांना विचारावं की या खात्यामध्ये नेमकी तरतूद कशी ठेवण्यात आलेली होती. चंद्रकांतदादा, असे प्रश्न गेल्या 3 वर्षामध्ये आपण वारंवार विचारत आलात, असे प्रश्न विचारण्याने आपलं अपयश आपल्याला झाकता येणार नाही. खरं तर गणपतीच्या अगोदरच आपण आमच्या कोकणाचाही दौरा केला होता, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरून सांगितलं होतं की गणरायाच्या आगमनाच्या वेळेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये खड्डेमुक्त अभियान चालवलं जाईल. त्याची नेमकी स्थिती काय होती? माझ्या कोकणामध्ये गणपतीला किमान 25 ते 30 मृत्यू झाले अपघातामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाले. त्याच्या बाबतीमध्ये कदाचित तुम्ही कारणं सांगाल की त्याला पाऊस होता त्याच्यामुळे कदाचित आम्हाला खड्डे भरता आले नाहीत, पण आता पाऊस जाऊन परतीचा पाऊस जाऊन 1 महिना उलटला तरीसुद्धा राज्यमार्गावरती इतर जिल्हा रस्ते जे काय आहेत या रस्त्यांच्यावरती आणि ग्रामीण रस्त्यांच्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मी मंत्रिमंडळामध्ये काम केल्यामुळे मला माहिती आहे की राज्यमार्ग आणि MDR हे आज आपल्या अखत्यारीमध्ये येतात आणि ODR आणि ग्रामीण मार्ग हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये जातात. पण एक बाब नक्की आहे की राज्यमार्ग जे आज आपल्या अखत्यारीमध्ये आहेत किंवा MDR जे आज आता आपण ODRचं MDRमध्ये रूपांतरित केलं आहे किंवा जे MDR आपले अस्तित्वातले जे आहेत, असा एखादा MDR आपण चंद्रकांतदादा सांगा पूर्ण लांबीचा की जो खड्डे मुक्त. मी तर असं म्हणतो की खड्डे मुक्त एखादा रस्ता दाखवा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. ठीक आहे, सुप्रियाताईंनी सेल्फी काढल्याच्या नंतर ती पोस्ट केल्याच्या नंतर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. तुम्हीसुद्धा एक तऱ्हेचं भूमिका घेऊन खड्डेमुक्त अभियान राबवण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. पण हे करत असताना केवळ मागच्या सरकारला दोष देऊन उपयोग नाही,
आता खड्डे मुक्त रस्ते करायचे असतील तर रस्ते बांधणीच्या कामामध्ये आपल्याला काही नवीन टेक्नॉलॉजी आणता येते का, आणखीन काय कामं आपल्याला करता येतील का, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही बाब खरी आहे की रस्त्यांच्या बांधणीच्या कामासाठी आपल्याकडे मिळणारा निहत्व आहे आणि एकंदरीत रस्त्याची लांबी, त्याच्यासाठी होणारा खर्च हा अनेक वेळेला कमी पडत असतो. पण तरीसुद्धा दर्जेदार रस्त्याच्या बांधणीच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खातं यापूर्वीच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होतं. आता यावेळेला अतिवृष्टी झाली, त्या भागात कोकणामध्ये खड्डे पडतात. आम्हाला कोकणवासियांना खड्ड्याची सवय झाली. पण महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात जिथे पर्जन्यमान कमी आहे, जिथे काळी माती किंवा सॉईल वेगळ्या पद्धतीची आहे, अशा ठिकाणीसुद्धा खड्ड्याचं प्रमाण दादा का वाढलं याचं उत्तर तुम्हाला कधी ना कधीतरी द्यावंच लागेल. पण या प्रश्नाचं राजकारण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेतू हा नव्हताच. राज्य सरकारला जाग आणण्यासाठी जागल्याच्या भूमिकेमध्ये सुप्रियाताईंनी प्रकाशाने ही भूमिका घेतली. त्या माध्यमातून तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये फिरतात, सगळ्या इंजिनियर्सची वेगवेगळ्या विभागातल्या बैठक घेऊन त्यांना तुम्ही 15 डिसेंबरपर्यंत खड्डे कसे बुजवता येतील याच्यासाठी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी दिल्याचं आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहोत. याचा अर्थ जागल्याची भूमिका जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली त्याच्यामुळे थोडी का होईना पण तुम्हाला जाग आली, संवेदना दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, तुमचे आभार मानतो. पण टीका करण्यासाठी ही भूमिका आम्ही घेतली नाही. आपण उत्तर घेऊया दादा. दोन प्रश्न प्रामुख्याने सुनील तटकरेंनी उपस्थित केले. एक तर सुप्रिया सुळेंनी खड्ड्याबरोबर सेल्फी ही मोहीम सुरू केली त्याच्यामुळे तुम्हाला जाग आली, आणि दुसरा त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की त्यांचं सरकार असताना राज्यामध्ये PWD रस्ते बांधणी ही दर्जेदार होती. या दोन्ही प्रश्नांकडे काय तुमचे उत्तर काय त्या दोन्ही प्रश्नांना? पहिलं तर सुरुवातीला कार्यक्रम सुरू करताना तुम्ही एक म्हटलं की गेल्या वर्षी खड्डे भरणं याचा जो दिलेला शब्द आहे तो आम्हाला पाळता आला नाही, असं नाही. दरवर्षी पावसामध्ये खड्डे पडतात आणि ते साधारणतः डिसेंबर अखेरीपर्यंत भरायचे असतात. हा महाराष्ट्राचा नेहमीचा क्रम आहे. गेल्याही वर्षी खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं मी जे डिक्लेअर केलं त्याप्रमाणे 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या स्टेट हायवे, राज्य रस्ते आणि MDR प्रमुख जिल्हा मार्ग यावरचे खड्डे आपण भरले, त्यामुळेच कोणालाही माझ्याकडून खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा हे मिळवता आलं नाही. हे साधारणतः रस्ते ज्यावेळेला आपण खड्डे भरतो ते पुन्हा एकदा जून जुलैपर्यंत नीट चालतात. जून जुलैला प्रचंड पाऊस झाला की ते खड्डे पडतात, ते पुन्हा एकदा डिसेंबरपर्यंत भरायचे असतात. त्यामुळे पहिलं मी तुम्हाला क्लिअर करतो की गेल्या वर्षी आम्हाला अपयश आलं वगैरे काही नाही, गेल्या वर्षी आम्ही पूर्ण यशस्वीच झालो. यावर्षीच्या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाऊस अजून सुरू आहे, म्हणजे काल परवासुद्धा आमच्या भागामध्ये पाऊस झाला. पावसात खड्डे भरता येत नाही हा एक भाग. यावर्षी कॉन्ट्रॅक्टर्सनी GST मधलं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन जे होतं त्यामुळे असहकार पुकारला. 8 वेळेला मंत्रालयामध्ये आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांना लेखी दिलं की GST जो इफेक्ट आहे तो तुमच्यावर होणार नाही, तुम्हाला रिएम्बर्समेंट मिळेल. आणि मग आता कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स झाले आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी टेंडर भरणं सुरू केलं आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या असहकारमध्ये थोडा उशीर झाला मला मान्य आहे. आणि त्यामुळे युद्धपातळीवर आम्ही आता खड्डे भरायला सुरुवात केली आणि 15 डिसेंबरपर्यंत आम्ही नक्की भरणार, यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. सुप्रियाताईंनी खड्डा सेल्फी विथ पॉटहोलने आम्हाला जागा केल्यावर असं काही म्हणता येणार नाही. हे मला मान्य आहे की त्यांनी म्हटल्यामुळे आम्ही स्पीडअप झालो, पण ही सगळी प्रक्रिया गेले 3-4 महिने सुरू आहे. सर्व ठिकाणी टेंडर्स निघत आहेत, वर्क ऑर्डर निघत आहेत, कामाला सुरुवात होते. अनेक ठिकाणी पाऊस थांबण्याची आपण वाट पाहत होतो, अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्सना कन्व्हिन्स करण्यात आलं होतं. आता इतक्या युद्धपातळीवर आम्ही उतरलेलो आहोत की रोज 2 जिल्हे ह्याप्रमाणे 34 जिल्ह्याचा प्रवास माझा ठरला. आतापर्यंत 7 जिल्हे माझे पूर्ण झाले. मंत्रालयातल्या उपसचिवांना प्रत्येकाला 3 जिल्हे दिले आहेत, माझ्या ऑफिसच्या प्रत्येक OHDला 3 जिल्हे दिलेले आहेत आणि मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 तासाची बैठक करतो आहे की ज्याच्यामध्ये D to E साधारणतः 100 जणांची ही बैठक होते आणि प्रत्येकाला आम्ही तुझ्याकडे लेंथ किती आहे आणि त्याची स्थिती काय आहे आणि कधीपर्यंत तू भरणार आहेत हे आम्ही करतो आहोत. आता दुसरा मुद्दा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की ह्याच्या आधीच्या काळात रस्ते बरे होते वगैरे, काही बरे नव्हते आणि त्याचं तटकरे साहेब म्हणले तेच कारण आहे. तटकरे साहेब म्हणतात तेच कारण आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 96,000 किलोमीटरचे रस्ते हे PWDच्या अंतर्गत येतात, ज्याच्यामध्ये स्टेट हायवे आणि MDR. या व्यतिरिक्त 256,000 किलोमीटरचे रस्ते हे ग्रामीणमध्ये येतात. 1 किलोमीटरला 50 लाख रुपये जर आपण म्हटलं तरीसुद्धा आपल्याला 50,000 कोटी रुपये लागतील आणि आपलं बजेट हे 1800 कोटी, 2000 कोटी, 2200 कोटी याच्यावर कधी गेलंच नाही. गेल्या 3 वर्षामध्ये मात्र मागे लागून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माननीय अर्थमंत्री महोदयांच्या हे बजेट वाढवत ह्यावर्षी मदत ते 7,000 कोटी झालं, तरीसुद्धा 7,000 कोटी झालं.
आणि त्यामुळे महाराष्ट्रातले रस्ते कधी बांधले गेले व्यवस्थित असं न होता, ज्याला सुदृढीकरण म्हणतो, मोटरेबल रस्ता करणं म्हणतो, इतकंच दर्जा. बजेटमधली कामंसुद्धा अशीच, अर्धा किलोमीटरचा रस्ता, एक किलोमीटरचा रस्ता, प्रमुखपणे सुदृढीकरणाची कामं, असं स्वरूप हे महाराष्ट्रातल्या पीडब्ल्यूच्या कामात राहिलं. आता मात्र गेल्या 3 वर्षामध्ये केंद्राच्या मागे लागून आपण 22,000 किलोमीटरचे आपले रस्ते हे केंद्राकडे नॅशनल हायवे म्हणून शिफ्ट केले. 5,000 किलोमीटरवरून 22,000 किलोमीटर आपण जंप मारली. खूप त्यासाठी माननीय नितीनजींकडे जाणं, भेटणं, त्यांच्यापुढे आपल्या अडचणी मांडणं केल्यानंतर आता 3 वर्षामध्ये या 22,000 किलोमीटरला 1,06,000 कोटी रुपयाचा खर्च केंद्र करणार आहे. जे रस्ते 4 लेन किमान, काही ठिकाणी 6 लेन होतील आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचे होतील की ते 15-20 वर्ष खराब होणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण 30,000 कोटी रुपये नव्याने, म्हणजे 7,000 कोटी रुपये यावर्षी खूप मागे लागून मिळाले, त्या तुलनेमध्ये 30,000 कोटी रुपये नव्याने आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून सँक्शन करून घेतले की ज्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये 60% पेमेंट आपण करणार. तटकरेंनी मुद्दा जो उपस्थित केला की त्यांच्या काळामध्ये त्यांचं सरकार असताना दर्जेदार रस्ते करत होता पीडब्ल्यूडी, काही दर्जेदार नाही, ते दर्जेदार रस्ते तर मग त्याची इतकी दुर्दशा झाली नसती. तरी हे मान्यच करायला लागेल की त्यांच्याही काळामध्ये दरवर्षी पावसानंतर खड्डे भरणं आणि रस्ते सुदृढीकरण करणं, मोटरेबल करणं, इतकंच ते करू शकत होते. त्यांनी त्यातल्या त्यात काही रस्ते हे BOT मध्ये शिफ्ट केले आणि त्यात काय भ्रष्टाचार झाले, किती टोल भरावा लागला. मुंबईमधला सायन पनवेलची केस आता कोर्टामध्ये चालू आहे की ज्याच्यामध्ये 400 कोटीचं त्याचं बजेट होतं आणि 1700 कोटीचा तो रस्ता केला गेला आणि त्याच्यातून 17 वर्षाचा टोल पडला. त्यामुळे काही रस्ते पुन्हा एकदा त्यावेळेला PWD कडे नसल्यामुळे त्यांनी BOT टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात प्रचंड गप्पा झाला, अनेक जण जेलमध्ये आहेत आणि ते BOT मधले रस्तेसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. सायन पनवेलच्या बाबतीत उदाहरण आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये अतिशय दयनीय स्थिती झाली होती. शेवटी आम्ही सायन पनवेलच्या कॉन्ट्रॅक्टरला असा दम दिला की तुझा जो स्मॉल व्हेकल रिएम्बर्समेंट आम्ही देतो तो आम्ही देणार नाही, त्यातून आम्ही रस्ते आता तयार करतो. आणि आता आपण पाहाल की सायन पनवेलचा रस्ता आपण अतिशय चकाचक केला आणि एखाद्या विदेशातल्या रस्त्यावरून आपण जो अशी स्थिती आपण केली त्या रस्त्यावरही सध्या खड्डे आपल्याला दिसत आहे. पण मुद्दा असा आहे की तटकरे साहेबांना माझा प्रश्न आहे की दादांनी जो दावा केलेला आहे की तुमच्या काळात जे रस्ते झाले त्यांची ही अवस्था आहे, अनेक जण जेलमध्ये गेले रस्त्यांचं काम नीट न केल्यामुळे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की PWDचे रस्ते दर्जेदार हे आमच्या काळात झाले, तुमच्या काळात नाही, तर तुमचं याला काय उत्तर असेल? साधारणतः दादांनी जो दावा केला आहे की तुमच्या काळात रस्ते झाले ते लोक आता जेलमध्ये आहेत कामं नीट केले नाही म्हणून. एक तर दादांना मला सांगायचं की या अतिशय चांगल्या चर्चेला त्यांनी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, कारण मला जी 24 तासाचे आभार मानले पाहिजेत की महाराष्ट्रातल्या या ज्वलंत प्रश्नाच्याकडे त्यांनी रोकटोकच्या माध्यमातून सरकारचं आणि आमचं लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खरं आहे की आमचं सरकार असताना BOT वरती काय रस्ते गेले, पण BOT ची कल्पना चंद्रकांतदादा कोणाच्या कालावधीमध्ये आणली गेली? मुंबई पुणे रस्ता ज्यावेळेला BOT मध्ये बांधण्याचं त्या कालावधीमध्ये गडकरींनी ठरवलं आणि त्याच्यातनं टोल लागला. खरं आहे त्याची आवश्यकता होती, कारण इतक्या मोठ्या प्रमाणाच्या रस्ते बांधण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद होऊ शकत नाही. तुम्ही आता सुरुवातीलाच या ठिकाणी वक्तव्य करत असताना सांगितलं की GST च्यामुळे ठेकेदार तुमच्याकडे फिरकले नाहीत. हा दोष जनतेचा, सुप्रियाताईंचा का सुनील तटकरेंचा? GST च्यामुळे ठेकेदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आपल्या सरकारनी घाईगर्दी GST राबवल्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे जर काही लोकांना खड्ड्यामध्ये जाऊन आजार घ्यावे लागत असतील, मृत्यूमुखी पडावं लागत असेल, तर एक तऱ्हेची जबाबदारी तुमच्यावरती येते. तुम्ही सांगितलं की आज राज्यातले अनेक रस्ते तुम्ही राज्यमार्गाचं रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये केलं. मी उदाहरण देतो, एक राष्ट्रीय महामार्गाचं काम माझ्या परस्पते इंदापूर सुरू आहे. दादा, त्या रस्त्यावरती सलग 2 किलोमीटर रस्ता दाखवा आणि खड्डे नाही त्या रस्त्यावरती असं दाखवा. मी तुम्ही म्हणाल तर राजकीय जीवनातून निवृत्त होण्यासाठी सुद्धा तयार आहे. गेले 3-3.5 वर्ष नितीनजी प्रयत्न करतायत पण त्याला यश नाही आलं. त्याच्यामुळे काही गोष्टीमध्ये आपल्याला प्रयत्न करून त्याच्यावर त्या उपाययोजना ह्या शोधाव्या लागतील. आता तुम्ही सांगितलं की 50,000 कोटी रुपये लागतील 1,00,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला. तुम्ही मग अशी काहीतरी गणित सांगितलं, 1 किलोमीटरला काय 50,00,000 रुपये खर्च येतो दादा? याचा अर्थ तुम्ही आता हायब्रिड ॲन्युटीचं जे काही नवीन एक धोरण स्वीकारलं, या धोरणाला आज ठेकेदाराचा प्रतिसाद का मिळत नाही? कारण मधल्या कालावधीमध्ये टोलचं धोरण ते तुम्ही बदललं, टोलमुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केलीत. आता माझ्याकडे जो काही नॅशनल हायवे होणार आहे
त्याच्यावरती टोल लागणार आहे अशी घोषणा आनंद गीतेने केली. तटकरे साहेब, टोलचा चर्चा करू आता खड्ड्यावर आपण येतोय. खड्ड्यावर आपण चर्चा करतोय आणि आपण आता ऑस्ट्रेलियात जाणार आहोत डॉक्टर विजय जोशींकडे. डॉक्टर विजय जोशी या सगळ्या क्षेत्रातील रस्ते बांधणीतले तज्ज्ञ आहेत आणि प्रामुख्याने तुम्ही जो तटकरे साहेब मुद्दा उपस्थित केलात की उपाययोजना करायला हवी. जोशी साहेब, खरोखर आपण एक रॉकेट सायन्स आहे का रस्ते बनवणं की खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बनवणं अवघड आहे एवढं की महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की गेले अनेक वर्ष लोकांना रस्ता बनला की दुसऱ्या दिवशी खड्डा अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक रस्त्यांवर आहे. नमस्कार. आधी आकाश आधी जी टी 24 तासवर तुम्ही मला बोलवल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. डायरेक्ट प्रश्नाकडे जातो की नाही नाही हे इतकं रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त प्रश्न असा आहे की ते सायन्स म्हणूनच ते रस्ते तसेच बांधायला पाहिजे. प्रश्न याचा येतो की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला की हे आहेत की नाही, ड्रेन्स आहेत की नाहीत. पाणी जमिनीतून जेव्हा येतं तेव्हा साईडला जे ड्रेन्स जमिनीच्या खालीचे दोन पाईप्स घालावे लागतात. किंवा इथे आम्ही जगामध्ये सगळीकडे रस्ते बांधताना जे मी करतो ते तिथे कुठे दिसत नाही, हे एक. दुसरी गोष्ट, रस्ते तयार करत असताना जी कामाची जी क्वालिटी लागते मुळातच, म्हणजे थोडक्यात खड्डे पडतात आणि आम्ही खड्डे बुजवतो, म्हणजे थोडक्यात काय की कॅन्सर होतोय आणि आमच्याकडे कॅन्सर रिकव्हरीचं फॅसिलिटी आहे, तर मुळात आधी कॅन्सर होतोच का हाच आता आपण बघूया. तर कामाची क्वालिटी आणि दुसरं त्याच्यानंतर काम करत असताना रस्त्याला जो कॅम्बर लागतो पाणी जाण्यासाठी काही त्याचे सायन्स आहे त्याच्यामध्ये. कॅम्बर म्हणजे ते काही इतकं रॉकेट सायन्स नाही, ते तुम्हाला सहज करता येतं. आणि मी भारतामध्ये गेली 10 वर्ष झाली, दर 2 ते 3 महिन्यांनी दर मी येतो. आणखीन मी तिथले कंडिशन्स बघतो. मी स्वतः तिथे ॲज अ ॲडवायझर म्हणून काही ठिकाणी कर्नाटकमध्ये एक रस्ता बांधतोय, पण त्याच्यानंतर झारखंडमध्ये पण मी बांधतोय. तर ह्या सिस्टीममध्ये गोंधळ आहे. इट्स नॉट क्वेश्चन ऑफ टेक्नॉलॉजी. आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही असं होणंच शक्य नाही. इतके चांगले टेक्नॉलॉजी सगळे इंजिनियर्स आहेत तिथे काम करणारे. अनफॉर्च्युनेटली सिस्टीम इज नॉट परमिटिंग टू गेट गुड क्वालिटी जॉब डन. आपण या सगळ्यांवर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि विशेषतः विजय जोशींनी, डॉक्टर विजय जोशींनी जे मुद्दे उपस्थित केले की सिस्टीम आहे, तंत्रज्ञान आहे, पण सिस्टीम नाही आपल्याकडे, त्या विषयावर चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. एक ब्रेक. खड्ड्यात गेले रस्ते या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर विजय जोशींनी जे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की भारतात तंत्रज्ञान आहे रस्ते बांधणीचं, परंतु इथली सिस्टम ते करत नाही आहे. आणि याच सिस्टमविषयी आपण चर्चा करणार आहोत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील. चंद्रकांत दादा, जे विजय जोशींनी मुद्दे उपस्थित केले की आपल्याकडे सगळं तंत्रज्ञान आहे परंतु इथे ती सिस्टीम नाही आहे, म्हणजे आपण बघतोय की जे कंत्राटदार रस्ते बांधतात, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षाच्या काळात तेच कंत्राटदार हे रस्ते बांधवते, भाजपचं सरकार आलं गेल्या 3 वर्षात आम्हाला तेच कंत्राटदार दिसत आहेत, म्हणजे हेच कंत्राटदार सगळी सिस्टीम राबवत असतात, सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग चालवत असतात, असं साधारणतः एक आरोप नेहमी होत असतो. म्हणजे कंत्राटदार हे सार्वजनिक बांधकाम विभागात अगदी स्ट्रॉंग आहेत अशी जी नेहमी चर्चा असते, त्याच्यामुळे राज्यातील रस्ते दर्जेदार नाही आहेत हा साधारणतः एक चर्चेचा नेहमी विषय असतो. आणि डॉक्टर विजय जोशीने जो मुद्दा मांडला की आपल्याकडे तंत्रज्ञान आहे परंतु सिस्टीम ते तंत्रज्ञान राबवत नाही, त्याला एक कंत्राटदार कारणीभूत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारी ज्यांची ही मिली बघत असते कंत्राटदारांबरोबर ते कारणीभूत आहेत का, आणि तुम्ही याच्यातून काय मार्ग काढणार आहात? नाही, जोशी साहेब म्हणतात ते जरी खरं असलं की तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, तरी ते तंत्रज्ञान राबवण्यासाठी आवश्यक असणारा निधी आपल्याकडे बिलकुल नाही. चांगला रस्ता व्हायचा असेल तर 1 किलोमीटरला साधारणतः 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च येतो. आता आपण महाराष्ट्रामध्ये जे 10,000 किलोमीटरचे रस्ते हायब्रिड ॲन्युटीमध्ये बांधतो की ज्याची पैसे नसताना आपण 10 वर्षाचं एका अर्थाने क्रेडिट घेतो, की या 2 वर्षामध्ये आपण 60% देणार आणि 10 वर्षामध्ये आपण 40% देणार. ते 3 कोटी रुपये पर किलोमीटरला ज्यावेळेला आपण खर्च करणार आहोत त्यावेळेला अतिशय चांगल्या क्वालिटीचे रस्ते होतील, की जे 15-20 वर्ष त्याला एक खड्डा पडणार नाही, पडला तर तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल, याचे 40% पैसे आपल्याला अडकलेले असतील. महाराष्ट्रातले रस्ते हे बहुतांश वेळेला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाले. रोजगार हमी योजना ही रस्ते बांधण्यासाठी नव्हती, लोकांना जगवण्यासाठी होती. दुष्काळ पडला, लोकांना कामं द्यायची असतील तर रस्त्याची कामं काढा.
त्यामुळे रस्त्याची कामं जी आहेत ती स्किल लेवलकडून झाली नाहीत, ती अनस्किल लेवलकडून झाली. आणि त्यामुळे रस्त्याला जो बेस पाहिजे, जोशीसाहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे, टेक्नॉलॉजिकली साऊंड ज्या सिस्टीम्स अप्लाय करायला पाहिजे होत्या त्या महाराष्ट्रातल्या रस्त्याला कधीच अप्लाय केल्या नाहीत, पैसे कमी म्हणून. आणि त्या त्यावेळेला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे रस्ते झाले, स्किल लेवल जे रस्ते झाले ते खडीकरणाचे रस्ते झाले, ग्रामीण भागातले अंतर्गत रस्ते झाले. मुख्य जे रस्ते आहेत, राज्य मार्ग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल, जिल्ह्यातील महामार्ग असतील, त्याचे कामं जी आहेत ते कंत्राटदारांकडनं झालीत ना. प्रामुख्याने आपल्या राज्यामधले MDR जे ग्रामीण रस्त्यामधून MDR शिफ्ट झाले ते मेजॉरिटी अशा प्रकाराने रोजगार हमी योजनेमधूनच झाले. आणि त्याला कारणही होतं की आपल्याकडे पैशाची कमी होती आणि त्याचबरोबरीने त्या त्यावेळेला होणाऱ्या दुष्काळामध्ये लोकांना कामं द्यायची होती. जी कामं तुम्ही स्टेट हायवेची म्हणता त्या स्टेट हायवेच्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झाले तसं झालेलं नाही. आणि पैसे कमी असल्यामुळे कधीच आपल्याकडे 1 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटरपेक्षा जास्तीची कामं निघूच शकली नाहीत. हे गेल्या वर्षीचं बजेट मी तुमच्या समोर मांडायला तयार आहे की त्या बजेटमध्ये एक काम तुम्ही असं दाखवा की 50 किलोमीटरचं केलं आणि 100 किलोमीटरचं केलं. आपलं बजेट त्याला परमिटच करत नव्हतं. आणि त्यामुळे आत्ता पुढच्या 1-2 वर्षामध्ये एका बाजूने मला हे मान्य आहे, तटकरे साहेबांचं म्हणणं मला अगदी मान्य आहे की नॅशनल हायवेकडे रोड शिफ्ट झाल्यानंतर रोड ॲक्विजिशनमध्ये रस्ता अधिग्रहण करण्यामध्ये जो वेळ लागतो त्यामुळे ते काम डिले होतं. आणि म्हणून मग आता गडकरी साहेबांनी आणि मी निर्णय केला की तुमच्या नॅशनल हायवेची कामं पूर्ण होईपर्यंत तो मेंटेन करण्याचं काम आम्ही करणार. पण आता एकदा काय त्या 2 वर्षामध्ये हे 22,000 किलोमीटर रस्ते नॅशनल हायवे झाले की ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे होते. नॅशनल हायवेचे तर काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत की ज्याला 8 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च होणार आहे. बरोबरीने 10,000 किलोमीटर रस्ते आमचे नॅशनल हायब्रिड अनुटेचे होतील. असे 32,000 किलोमीटर रस्ते 96,000 किलोमीटरपैकी ज्या वेळेला चांगल्या क्वालिटीचे होतील त्यावेळेला पुढचे 5-10 वर्ष खूप चांगले रस्ते महाराष्ट्र अनुभवेल. आणि त्याच्यातून प्रामुख्याने तालुका केंद्र टू तालुका केंद्र, तालुका केंद्र टू जिल्हा केंद्र, जिल्हा केंद्र टू जिल्हा केंद्र, प्रमुख तीर्थक्षेत्र, प्रेक्षणीय स्थळ असे ते सगळे रस्ते झाले. दादा विजय जोशींना विचारले, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जे भारतातील काही राज्यांमध्ये सुद्धा रस्त्यांचं काम करतायत. डॉक्टर विजय जोशी, निधीची कमतरता हे कारण दिलं जात आहे, राज्यातील रस्त्यांचा दर्जा नाही आहे त्याच्यासाठी. आणि आत्ता जर दर्जेदार रस्ते बनवायचे असतील तर 2.5 ते 3 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च येणार आहे. हा सरकारचा जो दावा आहे तो कितपत तुम्हाला योग्य वाटतोय? आर्थिक परिस्थिती मी एक वेळ मान्य करू शकेन, एक वेळ म्हणजे एक वेळ बरं का. पण प्रश्न असा येतो की आता मी मध्यंतरी एका भारतातल्या एका राज्यात काम करत होतो, आणखीन त्यांनी सांगितलं की अरे हे काही नीट जमत नाही आहे. तेव्हा मी त्याचं जाऊन जिथे कोरिंग करतात म्हणजे त्यातलं ॲक्च्युली काम काय झालं आहे ते मी जेव्हा बघायला गेलो आणि त्यातला सॅम्पल आणून जेव्हा मी अनालाइज केला तर तेव्हा लक्षात आलं की उदाहरणार्थ आता डांबर हा जेव्हा जो डांबरीकरणाचा जो टॉप लेअर असतो तर त्याच्यातला कोर घेण्यात आल्यानंतर तो तेव्हा लक्षात आलं की त्याच्यात डांबर 1.6% पाहिजे होतं तर तो लक्षात आलं की ते 3% होतं. आता प्रश्न येतो की डांबर वाहून जातं हे अजूनही काही म्हणजे कुठल्याही सायन्समध्ये हे काही ऍक्सेप्ट होत नाही आहे. पण मी कायम इथे G24 पण बातम्या बघतो आणि डांबर वाहून जातं हे अजूनही कुठल्याही सायन्समध्ये ऍक्सेप्ट होत नाही. तर जर तुम्ही मालातच मुळातच कुठेतरी चोरी केली असेल ना तर ऑब्व्हियसली अर्थात त्याला काही कारणं असू शकतात. आय एम नॉट जस्टिफाईंग कुठलीही चोरी पण त्याला काय कारण आहे ती मला असं वाटतं की तुम्हीच तिथे सगळे काम करताय तुम्हाला माहिती आहे ते, मी त्याच्यावरती बोलणं योग्य नव्हे. पण अशा पद्धतीचं मी जी म्हणतोय सिस्टीम टू बी ॲड्रेस नॉट ए क्वालिटी. म्हणजे इवन म्हणजे आत्ता मंत्री महोदयाने जसं सांगितलं की 1 किलोमीटर त्यासाठी जो ठराविक पैसा लागतो तर 0.5 किलोमीटर करा. पण अजूनही 0.5 किलोमीटर देखील कुठेच चांगला होत नाही ना. सो दॅट इज द इश्यू. सो देर इज अ सिस्टीम विच इज नॉट परमिटिंग टू यूज सिम्पल टेक्नॉलॉजी, इज नॉट रॉकेट सायन्स. तटकरे साहेब, तुम्ही सांगता की तुमचं सरकार असताना राज्यातील रस्ते जे आहे ते दर्जेदार म्हणले, PWDने दर्जेदार कामं केली.
डॉक्टर विजय जोशींनी जो मुद्दा उपस्थित केला की मालामध्येच चोरी होते, कंत्राटदार 6% डांबराचं प्रमाण पाहिजे तर 3% त्यांनी वापरल्याचं त्यांना एका राज्यामध्ये आढळून आलं. आपल्याकडच्या तुमच्या काळात रस्ते जे बनले त्याची सुद्धा अवस्था तीच होती, त्यावेळेला सुद्धा रस्त्यावर खड्डे पडायचे आणि प्रामुख्याने हेच कारण असायचं. अगदी सामान्य माणूस जर त्या रस्त्यावरून प्रवास करत असेल नेहमी तर त्याच्या लक्षात येतं की हा नवीन रस्ता बनल्यानंतर काही दिवसात खड्डे पडतात, म्हणजे याच्यात वापरलेला माल हा दर्जेदार नाही आहे, चांगला नाही आहे, हे सामान्य माणसाच्या लक्षात येतं. मग त्यावेळेला तुम्ही दर्जेदार रस्ते बांधण्याची दावा करताय तर त्यावेळेला असे दर्जेदार रस्ते न बांधणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई केली 15 वर्षामध्ये? कारण 15 वर्ष राज्यातील जनता तुमच्या काळातही खड्ड्यांचा त्रास सहन करत होती. कसं आहे मग अशी चंद्रकांत दादा जे बोलले त्याच्यावरती पहिल्यांदा दीपकजी मी उत्तर देतो. चंद्रकांत दादा बोलण्यात अत्यंत हुशार आहेत. ग्लोरी पिक्चर पेंट करण्यामध्ये त्यांचा हात कोण धरू शकणार नाही. खोटं बोल पण रेटून बोल. दादा तुम्ही सांगितलं की बहुतांशी रस्ते राज्यातले रोजगार हमीमधून बांधले गेले. मी दावा करू सांगतो कोकणातला कुठलाही रस्ता, उर्वरित महाराष्ट्रातला कुठलाही राज्यमार्ग नंतर तुम्ही दुरुस्त केलं तो रोजगार हमीतून झाला नाही. MDR जे सुरुवातीला झाले त्याच्यातला कुठलाही MDRचा रस्ता या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून झाला नाही. दीपकजी तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने मग असे हस्तक्षेप केलात. ग्रामीण रस्ते आणि अंतर्गत रस्ते याच्याखेरीज रोजगार हमीतून कामंही झाली नाहीत. आता ती त्या कालावधीमध्ये झाली, त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये बदललेलं वेदर. जोशी साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला त्याच्यासाठी PWDमध्ये व्हिजिलन्स ब्रँच आहे. आणि खरं तर डांबर रस्त्यावरती नेमकी किती टाकण्यामध्ये आली याचं अॅनालिसिस किंवा ही माहिती ही जी काही त्या ठिकाणी सुपरविजन करणारे इंजिनियर असतात किंवा डेप्युटीजर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, त्यांनी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लक्ष देऊन त्या ठिकाणी बघणं त्यांचं कर्तव्यसुद्धा असतं. आता डांबरामध्ये ज्या वेळेला कमी प्रमाणामध्ये डांबर वापरली जाते याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतं आहे. ते चुकीचं घडण्यामध्ये मग कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एक गोष्ट अशी आहे चंद्रकांत दादा की आपल्याकडची एकंदरीत रस्त्याची लांबी, त्याला लागणारा निधी याची सांगड घालत असताना एका वेळेला रस्ते होणार नाही ते आम्हाला मान्य आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की दीर्घकाळ रस्त्यावरती खड्ड्याचं साम्राज्य त्या ठिकाणी राहावं. आता दीपकजी मला तुम्ही प्रश्न विचारला तर आमच्या कालावधीमध्ये नेमकं काय झालं. आमच्या कालावधीमध्ये बांधल्या गेलेल्या रस्त्याच्यामध्ये जर काही दोष असेल तर जरूर कारवाई आत्तासुद्धा करता येऊ शकेल. दोष असेल त्याच्यावरती पांघरून घाला असं कधी दावा आम्ही केला नाही. त्यावेळेलासुद्धा काही कारवाई होत होत्या. आतासुद्धा जर काही चंद्रकांत दादांना काही कारवाई करायची असेल तर निश्चितपणे करू शकतात. पण जोशीजींनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की सिस्टममध्ये ज्या वेळेला एखादी गडबड होते किंवा ती करत असताना बांधणीच्या कामामध्ये नेमका मातीचा पृष्ठभाग किती, किती माती टाकली गेली पाहिजे, त्याच्यात मुरमाचा थर दिला गेला पाहिजे की नाही, झाड खडी किती वापरली गेली पाहिजे, कमी खडीचं प्रमाण का असलं पाहिजे, उद्या डांबरीकरणाच्यासाठी सुद्धा आपण नेमकं काय काय टेक्नॉलॉजी घेतली पाहिजे. दादा तुम्ही मगाशी बोललात आता कोल मिक्स डांबर आली, पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा खड्डे आपल्याला भरता येऊ शकतात, कदाचित ते महागडं पडत असेल. पण महाराष्ट्रातल्या जनतेला सुखावा प्रवास करायचा असेल तर या सगळ्या गोष्टीची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. आता आपण जे काय करता तुम्ही सांगितलं की तुम्ही जागे झालात असं आहे, सुप्रियाता यांनी सेल्फी विथ खड्डा केला त्याची प्रतिक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर त्याला तुम्ही फिरतात. तुमच्या फिरण्याचं श्रेय जसं तुम्हाला आम्ही दिलं पाहिजे तसं त्याच्यासाठी तुम्हाला फिरावं लागण्याची एक जागल्याच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि सुप्रियाता यांनी भूमिका घेतली हे नाकारता येऊ शकणार नाही. आता तुम्ही ज्या काय अडचणी सांगतात मला माहिती आहे ना, मी अर्थमंत्री असताना सुद्धा त्या कालावधीमध्ये या संबंध SRच्या कामाला नियत्व अधिक मिळावा अशी मागणी होती. आता दीपकजी तुम्ही दादांना जो प्रश्न विचारतात त्याच्यावरती दादा सीमित उत्तर देतील, राज्यमार्ग आणि MDR. पण आज राज्यातल्या ODRच्या रस्त्याची काय आहे, ग्रामीण भागातल्या रस्त्याची स्थिती काय आहे, त्याला ग्रामविकास खात्याच्या मार्फत नेमका किती SRच्या कामासाठी नियत्व उपलब्ध होत आहे याची सुद्धा आपल्याला काहीतरी चर्चा करावी लागेल. याची उत्तर आपण घेऊया. चंद्रकांत दादा प्रामुख्याने विषय असा येतो की रस्ते बांधतात कंत्राटदार, त्याच्यावरती व्हिजिलन्स असतो तो अधिकारी ठेवतात आणि व्हिजिलन्स झाल्यानंतर रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्ता चांगला झाला असा रिपोर्ट दिला जातो आणि काही काळातच त्याच्यावर खड्डे पडतात. निश्चितच एकच प्रश्न मला विचारतोय दीपकजी, एकच. हा बोला दीपकजी, एकच. आज दैनिक लोकमत मध्ये दादांच्या नावाने वक्तव्य आले की डांबराचा खर्च अर्धाच दाखवा. ते पूर्ण बातमी वाचल्याच्यानंतर मला काय कळू शकलं नाही. मला असं वाटतं तुम्ही आता दादांना जो काही प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये सुद्धा जर काही दादांनी त्याचा खुलासा केला तर नेमकी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आणि वस्तुस्थिती काय
ही सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर गेली तर बरं राहील. दादा पहिला चंद्रकांत दादा पहिला तुम्ही तटकरेने जो मुद्दा उपस्थित केला त्याचा खुलासा करा, नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तटकरेने जो आता मुद्दा उपस्थित केला, मी काल जळगावमध्ये जो जिल्हाशा प्रवास सुरू आहे त्याच्यामध्ये जळगावच्या बैठकीमध्ये असा मुद्दा आला की नवीन आपण जो आता मुद्दा जोशी साहेबांनी उपस्थित केला की आपल्याला हळूहळू कॉन्ट्रॅक्टरना जगवण्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. तसं आम्ही एक जेट पॅचर नावाचं मशीन इम्पोर्ट केलं आहे की जे अतिशय चांगले खड्डे भरतं. बैठकीमध्ये मुद्दा असा आला की हे जेट पॅचर खड्डे चांगलं भरतं आहे, खूप फास्ट होतं आहे काम, तर थोडं डांबर जास्त लागतं आहे. मी तर असं म्हटलं की डांबर जास्त लागलं तरी चालेल, परंतु रस्ते चांगले झाले पाहिजेत असं माझं वाक्य आहे. ज्या लोकमतच्या वार्ताहराने ही बातमी लावलेली आहे, मी ताबडतोब जळगावच्या लोकमतच्या संपादकांशी बोललो, मिलिंद कुलकर्णीशी, आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या वार्ताहराला विचारा की तुझ्याकडे याचं काही कॅसेट आहे का आणि ते तू प्रोड्यूस कर. माझा मुद्दा असा होता की डांबर जास्त लागलं तरी चालेल, पण रस्ते चकाचक झाले पाहिजेत असा माझा मुद्दा होता. हा चुकीचा मुद्दा माझा आहे का तुम्ही सांगा. आता दुसरा मुद्दा जो आहे तो क्वालिटीचा, जोशी साहेबांच्या त्या क्वालिटीच्या मुद्द्याकडे येऊ. गेल्या 3 वर्षामध्ये खूप गोष्टी यामध्ये आपण बदल केला. स्काडा प्रणाली जोशी साहेब आपण वापरायला सुरुवात केली की ज्या स्काडा प्रणालीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष रोडवर किती मटेरियल वापरलं जात आहे, खडी किती वापरली जाते आहे. आता तटकरे साहेब म्हणाल तर काय साईजची वापरली जाते आहे, डांबर किती वापरलं जात आहे, हे आपल्याला ऑफिसमध्ये त्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर ती सिस्टीम दाखवते आणि त्या प्रकाराने आपण त्या सगळ्या रोडचं सध्या गेल्या 3 वर्षामध्ये मॉनिटरिंग करतो आहे. आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जे जे रस्ते होतात ते चांगल्या क्वालिटीचे होत आहेत. तरीही जिथे जिथे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आत्ता म्हटल्याप्रमाणे जे आपलं भरारी पथक आहे ते भरारी पथक त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षामध्ये मटेरियल चांगलं वापरलं नाही आहे लक्षात आणून देऊन त्याच्यावर ऍक्शन घेत आहे. दादा दादा माझा इथे जी गोष्टी गेल्या 3 वर्षांपासून असणार आहे, अर्धा किलोमीटर, एक मिनिट पूर्ण करू देत ना, पूर्ण करू दे, अर्धा किलोमीटरची टेंडर, 1 किलोमीटरची टेंडर, एका खड्ड्याची टेंडर, 3 हे सगळं बंद केलं आणि 10 किलोमीटरचंच खड्डे भरण्याचं कॉन्ट्रॅक्ट निघणार आणि त्या 10 किलोमीटरच्या खड्डे भरण्याच्या कॉन्ट्रॅक्टला 2 वर्षाची वॉरंटी असेल. त्या रस्त्यावर 2 वर्षात खड्डा भरला तर तो कॉन्ट्रॅक्टर रिस्पॉन्सिबल. तटकरे साहेब केवळ GST विषय नाही आहे, कॉन्ट्रॅक्टरना ही जीवावर आली की आता जर आपण नीट काम नाही केलं तर आपल्याला 2 वर्षामध्ये वारंवार खड्डे भरावे लागतील, नवीन पैसे मिळणार नाहीत. पहिल्या वर्षी 50% मिळणार, दुसऱ्या वर्षी 50% मिळणार, असं छोटी टेंडर्स काढायचे नाहीत. पासून राज्याचा पूर्ण 1 DSR आम्ही केला जो प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा होता. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांचं शटलओट असायचं आणि त्यातून त्या त्या जिल्ह्यामध्ये DSR ठरवला जायचा. पण तो DSR इतका हाय असायचा की 20% बिलो जरी असलं तरीसुद्धा 30% प्रॉफिट भरायचं. हा संपूर्ण राज्याचा DSR आम्ही एकत्र केला. केवळ DSR नाही तर वापर दादा, केवळ DSR नाही तर प्रत्यक्ष जेव्हा रस्त्यांचं काम होतं, दक्षता पथक आहे तुम्ही सांगितलं, ते दक्षता पथक या ठिकाणी जाऊन पाहणी करतं, परंतु तरीसुद्धा रस्ते हे दर्जेदार बनत नाहीत. ज्या अधिकाऱ्यांची देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते किंवा हा रस्ता चांगला झालायचा रिपोर्ट देण्याची जबाबदारी असते, ते कंत्राटदाराशी साटेरोटे करून तसा रिपोर्ट देतात आणि रस्ता चांगला झाला असा कागदावर असतो, परंतु प्रत्यक्ष 15 दिवसात 10 दिवसात त्या रस्त्यावर खड्डे पडतात. अशा वेळेला हे अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांचं साटेलोटं मोडण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात का नाही? कारण गेले अनेक वर्ष राज्यातील जनता या साटेलोट्यामुळे खड्ड्यात गेलेली आहे. ते साटेलोटं मोडण्यासाठीच आपण स्काडा प्रणाली वापरली आहे, मी मगाशी सांगितलं. प्लस यापुढे कुठलंही काम हे छोटं निघणार नाही तर आपोआप मोठे कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये येतील. गावोगाव अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या फॉर्म केलेल्या आहेत. आमच्या PW डिपार्टमेंटमधल्या इंजिनियर्सनी आपापल्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या फॉर्म केलेल्या आहेत आणि रिंग करायची, आपापसातच कामं वाटून घ्यायची. त्याला छेद देण्यासाठी आम्ही 50 किलोमीटर 100 किलोमीटर अशी कामं काढायला सुरुवात केली की ज्यामुळे त्याच्या कंडिशन्सच असे असतील की ज्याच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स मशनरी आहे, ते त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतील. पेमेंट टर्म्स ह्यापुढे अशी राहतील, जसं आता म्हटलं की 2 वर्षासाठीची AMC आणि 2 वर्षात तुम्हाला 50-50% पेमेंट मिळणार. पण अधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर कारवाई होणार का? केवळ कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जातं. नाही, माझा प्रश्न पूर्ण दादा, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जातं आणि काम संपतं, त्याच्यावर कारवाई काय? माझं पूर्ण करू द्या. नवीन नावाने कंपनी करतात. 10 वर्षाच्या पेमेंटची जी स्कीम आम्ही आणली त्याचा हेतू हाच आहे की ज्यात 5 वर्षांना रिन्युअल कंपल्शन आहे. 6 महिन्याने उरलेल्या 40% पेमेंट मिळणार आहे की जेणेकरून रस्ता बरा असेल तरच पेमेंट मिळेल. अशा ह्या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी ज्या काही सिस्टीम्स आपण लावतो आहोत. आता तुम्ही जे म्हणालात ना की ज्या ज्या वेळेला दोषी सापडतात, गेल्या 2-3 वर्षामध्ये
200 PWDM इंजिनियर्स आम्ही सस्पेंड केले, 200 एका बाजूने चांगलं काम करणाऱ्यांना बक्षिसे दिलं, 2000 प्रमोशन्स केली, 15-20 वर्ष प्रमोशन्स जी रेंगाळली होती ती आम्ही या 3 वर्षामध्ये वेगाने केली, 2000 लोकांना प्रमोशन्स दिली पण बरोबर 200 लोकांना सस्पेंडही केलं आणि त्यामुळे कोणाचीही गय आम्ही करणार नाही आणि यातले लूपहोल शोधून कॉन्ट्रॅक्टर आणि ऑफिसर यांचं जे साठलोटं होतं ते साठलोटं तोडण्याचं आम्ही अतिशय यशस्वीपणे प्रयत्न चालवला आहे. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 32,000 किलोमीटर रस्ते, 22,000 किलोमीटर नॅशनल हायवेचे आणि 10,000 किलोमीटर हायब्रिड युनिटीमधले हे असे 3 कोटी पर किलोमीटर, 8 कोटी पर किलोमीटरचे पक्के रस्ते तयार होतील ज्याची पेमेंट्स 10-10 वर्ष दिली जाणार नाहीत आणि त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर ते रस्ते सुस्थितीत ठेवायला रिस्पॉन्सिबल असेल. डॉक्टर विजय जोशी, तुम्ही परदेशातील अनेक देशांमध्ये रस्ते बांधण्याचं काम केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात जे आता स्वतः मंत्री महोदयाने सुद्धा मान्य केलं की कंत्राटदार आणि अधिकारी यांचं साठेलूट असतं आणि त्याच्यातून या दर्जा जो रस्त्यांचा होतो अगदी खराब असतो, परदेशात तुम्हाला कुठं असं साठेलूट आढळलं का? आणि दुसरा माझा एक प्रश्न असेल की महाराष्ट्रातले रस्ते दर्जेदार करण्यासाठी तुम्ही काय आणखीन उपाय योजना सुचवाल? तुम्ही सांगितलं तंत्रज्ञान आहे, परंतु हे जी सिस्टीम आहे ती सिस्टीम कशी बसली पाहिजे महाराष्ट्रात जे परदेशात तुम्ही पाहता? पहिला प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी ऑस्ट्रेलियामध्ये गेली 25 वर्ष झाली का कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतोय आणि माझा रोल आहे गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्ट मिळवणं रस्ते बांधायच्या बाबतीमध्ये. गेल्या 25 वर्षात कुठल्याही टाईपचं साठेलोटं करण्याचा इथे प्रश्नच येत नाही. याचं कारण काम करण्याची जी पद्धत आहे किंवा जे स्पेसिफिकेशनमध्ये लिहिलेलं असतं तसंच एक्झॅक्टली तसंच काम आम्ही ते करतो. त्याच्यामुळे आणि मी गेली 25 वर्ष झाली हा रोल करतोय गव्हर्नमेंटची हायवेची मोठमोठी कामं करण्याचा मी काम करतोय. तर तेव्हा इथे म्हणजे नुसतंच ऑस्ट्रेलियात नव्हे तर मी बँकॉकमध्ये, US पण काम केलं आहे, थायलंडमध्ये पण. तर या सगळ्या ठिकाणी एक्झॅक्टली तोच रोल करत आलो आहे, आणखी कुठेही काही आलं नाही. दुसरा तुमचा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये आता आपण DSR बद्दल बोललो तर म्हणजे सगळ्या श्रोत्यांसाठी DSR म्हणजे काय की हा जो एक रेट असतो डिस्ट्रिक्ट स्टेट रेट्स, हा तो रेट हे गव्हर्नमेंटनी रेट्स ठरवलेले असतात. आता प्रश्न असा होतो की जेव्हा ते रस्त्याचं एस्टिमेशन जेव्हा करायचं असतं तर त्यावेळेला तो जो DSR जो असतो, आता उदाहरणार्थ 2017 साली रस्ते आपण मानतोय किंवा 2017 साली एखादं टेंडरिंग करतोय, मात्र DSR जो आहे ना तो 2013 सालचा आहे. आता प्रश्न असा पडतो की 13-17 मधली जी महागाई आहे ती कव्हर कुठे होते? त्याचे रेट्स जे कमी जास्त होतात तर त्याचा अफेक्ट 17 साली जे तुम्ही टेंडर भरता त्याच्यावरती होतो. म्हणून आमच्याकडे काय करतात की आमच्याकडे जे स्टँडर्ड रेट्स आहेत म्हणजे 2017 साली जे रेट्स आहेत ना तेच रेट्स वापरून आम्ही टेंडरिंग करत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मागच्या वर्षीचे रेट्स काय होते किंबहुना गेल्या महिन्यात डांबराचा रेट काय होता, आमच्याकडे देखील डांबर हे इम्पोर्टेड आयटम आहे तर तो सिंगापूरमध्ये त्याचा रेट ठरवला जातो. तर तो सरकारच आम्हाला सांगते की दर महिन्याला डांबराचा रेट एवढा असेल. सो राईज आणि फॉल ज्याला म्हणतात टेंडरमध्ये तो असतोच. त्याच्यामुळे मला शॉर्टकट करण्याचा कधी संबंध येत नाही, म्हणूनच रस्ते इथले चांगले होतात. दादा, DSRचा मुद्दा त्यांनी महत्त्वाचा उपस्थित केला. DSR ठरतात त्याच्यावर आपल्याकडे रस्ते बांधणीचा कॉस्ट आहे ती ठरते आणि ती सदोष असल्याचं साधारणतः डॉक्टर विजय जोशींच्या म्हणण्यातून समोर येत आहे. आपण काय संदर्भात करणार आणि प्रामुख्याने त्यांनी जो मुद्दा मांडला की स्पेसिफिकेशन जे ठरतात त्यानुसारच परदेशात रस्ते बांधणी होते, आपल्याकडे ते होत नाही आहे. जोशी साहेबांना मी हे क्लिअर करू इच्छितो की आपल्याकडे सुद्धा DSR दरवर्षी ठरतो, क्रमांक एक. क्रमांक दोन म्हणजे DSR मधले रेट बदलले महागाईमुळे तर त्या जिल्ह्याच्या SEला त्याचे अधिकार दिलेले असतात, त्याप्रमाणे त्या टेंडरमधले रेट बदलण्याचा म्हणजे एस्टिमेट करण्याचा, आणि जर त्याचं काम सुरू असेल तर ते काम सुरू असताना सुद्धा ह्या वाढीव रेटचा इफेक्ट बिल रेज करून तो इफेक्ट तो घेतो. त्यामुळे असा काही प्रॉब्लेम आपल्याकडे नाही आहे की DSR आपल्याकडे 4-4, 5-5 वर्ष होत नाही, दरवर्षी होतो. आत्तापर्यंत आपल्या DSR मध्ये दोष काय होता महाराष्ट्राच्या, तर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट वाईज DSR ठरायचा आणि त्यामुळे त्या ठिकाणचा SE आणि त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर बसून ठरवायचे की आपल्याला काय प्रॉफिटेबिलिटी हवी आहे. आता आपण संपूर्ण राज्याचा DSR एक केला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिमेंटचे रेट एकच असतात मग डिस्ट्रिक्ट वाईज वगैरे रेट कशासाठी पाहिजे, स्टीलचे रेट एकच असतात मग डिस्ट्रिक्ट वाईज वगैरे रेट कशाला पाहिजे, डांबराचे रेट संपूर्ण महाराष्ट्र एक असतात कशासाठी वेगळं पाहिजे, मग काय वेगळं पाहिजे?
तर डिस्ट्रिक्ट वाईज खडीचे रेट वेगळे पाहिजेत, ते वेगळे दिले आपण. डिस्ट्रिक्ट वाईज लेबरचे रेट्स वेगळे असतात, ते आपण वेगळे दिले. त्यामुळे काही गोष्टी ज्या डिस्ट्रिक्ट वाईज वेगळ्या आहेत त्याचे अधिकार आपण एस सीला दिले, आणि काही रेट संपूर्ण महाराष्ट्राचे एकच असले पाहिजेत त्या बाबतीमध्ये आपण स्टेट डी एस आर केल्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टरांची तिथे पंचायत झाली. तटकरे साहेब, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, या सगळ्याच गोष्टी आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत की वर्षानुवर्ष काय चाललं होतं. मी तुमच्या राज्यात आमच्या राज्यात असं म्हणत नाही, तीन वर्षामध्ये सुद्धा हे सगळं नीट करतात. आमची पुरेवाड झालेली आहे, वेळ संपत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी मागील 15 वर्ष राज्यातील जनता या सगळ्या गोष्टी पाहत होती, आणि हे 3 वर्ष सुद्धा राज्यातील जनता तेच पाहते. खड्ड्याशिवाय राज्यातील जनतेचा प्रवास कधी होणार आणि सुखकर प्रवास कधी होणार? आणि या खड्ड्यांमुळे आपल्या राज्यातील अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक, स्कूटर किंवा दुचाकी चालवतात, ती दुचाकी खड्ड्यात जाऊन अनेक जण आपल्याकडे रस्त्यावरती मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे किमान कंत्राटदार आणि अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांचं साठेलोटं तोडून स्पेसिफिकेशननुसार रस्ते जे परदेशात बांधले जातात तसे रस्ते आपल्याकडे दर्जेदार व्हावेत. विजय जोशींनी जो एक मुद्दा सुचवला की 1 किलोमीटरचा 2.5 कोटी खर्च येतोय, तुम्ही 1/2 किलोमीटर रस्ते बांधा पण दर्जेदार बांधा. अशा पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केलं तर निश्चितच राज्यातील जनतेला खड्डेमुक्त प्रवासाचा आनंद घेता येईल, आणि प्रामुख्याने राज्यातील जनतेचा जीव वाचेल, आणि अपघात जे आहेत रस्त्यावर होणारे अपघात खड्ड्यांमुळे ते कमी होतील. प्रेक्षको, या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, आणि ऑस्ट्रेलियावरून खास डॉक्टर विजय जोशी या कार्यक्रमात सहभागी झाले, त्यांचे आभार. आणि इथेच थांबतो, तुम्ही पाहत राहा जी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.